नमस्कार, PSP किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज मसाला भाकरी बनवणार आहे. तर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर हिरवी मिरचीचा ठेचा घ्यायचा आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे, धने पावडर घेतलेला आहे, चिली फ्लेक्स घ्यायचं आहे थोडंसं, जिरे पावडर, थोडीशी कोथिंबीर, तर आपल्याला लोणचं मसाला घ्यायचा आहे. लोणच्यामधला थोडासा लोणचं मसाला टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला मी गरम पाणी टाकलेलं आहे, कारण माझं पीठ थोडंसं जास्त दिवसाचं असल्यामुळं भाकरी यायची नाही, म्हणून थोडंसं मी गरम पाणी घेतलेलं आहे. तर सुरुवातीला उलथणीनं मिक्स करायचं आहे, नंतर हातानं थोडं थोडं थंड पाणी लावून भाकरी बनवून घ्यायची आहे. तर आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. उंडा तयार करून घ्यायचा आहे. भाकरी थापून घ्यायची आहे. तर मी भाकरी थापत असताना गॅस मोठा ठेवलेला आहे आणि तवा गरम झालेला आहे. तर भाकरी टाकून घ्यायची आहे. तर पाणी फिरवून घ्यायचं, हातानं पाणी लावायचं. जर हातानं लावता येत नसेल तर कॉटनच्या कपड्यानं हा पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला. तर दोन्ही बाजूकडून एकदम खमंग अशी भाकरी भाजून घ्यायची. तर खालची बाजू चांगली भाकरीची भाजून घ्यायची आहे. तर खालची बाजू भाजलेली आहे, तर मी तव्यावरच भाकरी भाजून घेत आहे. तुम्ही गॅसवर पण भाजू शकता, तयार झालेले आहे. अशाच पद्धतीनं सर्व भाकरी तयार केलेले आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.